नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? हो. मग चला माझ्या सोबत. कुठे? भूतांच्या जगात. आज आपण जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो साताऱ्यावरून आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर ताईंनी पाठवलेला आहे. ही घटना त्यांच्या कुटुंबात घडलेली असून सदरील घटना 80 दशकातील आहे. माझे आजोबा श्रीराम सहकारी साखर कारखाना फलटण येथे कामाला होते. पुढे जाऊन तो साखर कारखाना बंद झाला, त्यामुळे कामाच्या शोधात त्यांनी आपली सासूरवाडी वाई गाठली आणि भुईज येथील कारखान्यात नोकरी धरली. आजी आजोबांना एकूण 7 मुलं, 4 मुली आणि 3 मुलं. घरची तशी गरिबीच होती, परंतु सुखी समाधानी स्वरूपात त्यांचं आयुष्य मार्गी लागलं होतं. तर आज मी तुम्हाला जी घटना सांगणार आहे तिची सुरुवात माझ्या आजोबांच्या आईपासून झाली. आजोबांच्या आई म्हणजे माझी पणजी, आम्ही सगळे तिला बाई म्हणायचो. तर या बाईनं आपल्या लेकरांना मार्गी लावून त्यांचे लग्न संसार उभे करून दिले आणि पतीच्या निधनानंतर ती एकटीच लोणंद येथे राहत होती. एकटा जीव, वेळ जावा म्हणून मग तिने तिथेच कापसाच्या गोदीत काम धरले. तिच्या वस्तीतील बायकांच्या जोडीने ती रोज कापसाच्या गोदीत कामाला जात होती. असंच कामावर असताना एक दिवस ही घटना घडली. एके दिवशी तिला कापसाच्या ढिगाऱ्यात एक वस्तू सापडली. तिने ती वस्तू नीट लक्षपूर्वक न्याहाळली तेव्हा तिच्या लक्षात आलं, तिला एक देवाचा टाक सापडला आहे. देवाचा टाक म्हणजे काय? तर सर्वसामान्य संसारिक व्यक्तीस ध्यानधारणा आराधना करताना देवाचे निर्गुण निराकार रूप या गोष्टीची जाण नसते, पण देवावर श्रद्धा मात्र असते. म्हणून देवाच्या मूर्तीचे लहान टाक बनवतात, म्हणजेच कुलदैवत खंडोबा, कुलदेवी भवानी यांचे चांदीच्या स्वरूपात अंगठ्या एवढ्या उंचीचे टाक बनवतात. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा प्रकारे यांचे स्वरूप असते. काही देवघरात 5 तर काही देवघरांमध्ये 7 टाक असतात. तर असा हा टाक म्हणजे तांदळा बाईला कापसाच्या ढिगाऱ्यात सापडला, देव पावला असं म्हणून आपल्याला सापडलेला टाक स्वतःच्या पिशवीत ठेवून बाई खुश झाली आणि तिने त्याबाबत कोणालाही काहीही न सांगता तो टाक घरी आणला. घरी आणून तिने तिच्या देव्हाऱ्यात तो टाक मांडला. बाई विधवा होती, पण न चुकता नियमित रोज देवपूजा करायची. पुढं ती वार्धक्यानं गेली. खरं तर बाईचं कुटुंब खूप सधन होतं, मात्र ती वारली तेव्हा तिच्या कपाळावर लावण्यासाठी 1 रुपयासुद्धा कोणाकडं शिल्लक नव्हता आणि या पाठी खूप मोठं काळंबेर आहे याचा उलगडा व्हायला पुढं बरीच वर्ष गेली. बाई वारल्यानंतर तिचे सगळे विधी आटपून ते कुटुंब वाईला आपल्या राहत्या घरी परतलं. ते त्यांच्या मूळ घराला कुलूप लावून आणि आल्या दिवसापासूनच त्यांच्या आयुष्यात अतोनात बदल घडू लागले. कारण त्यांनी मूळ घराला कुलूप लावल्यानंतर घराबरोबर काही गोष्टीसुद्धा बंदिवासात गेल्या होत्या. या कुटुंबातील मोठ्या मुलीचं नाव वनिता. तिने घरच्या गरिबीमुळे 10वीनंतर शिक्षण सोडून दिलं आणि आईच्या हाताखाली रानात शेतात कामाला जाऊ लागली. खुरपणं पेरणी शेतातील सगळी कामं करण्यात ती तरबेज होती. पण अचानक एक दिवस तिच्या पायाला खाज सुटू लागली.
पायाला अचानक कशाने खाच सुटली, लागलं असेल काहीतरी, अशा विचाराने तिने पाय खाजवायला सुरुवात केली. पण पायाची खाच काही केल्या कमी होईना. तिच्या पायाला येणारी ही खाज दिवसेंदिवस भयानक प्रकारे वाढू लागली. तिला होणारा त्रास पाहून जो तो ज्याच्या त्याच्या परीने औषधं सांगू लागला. कुणी म्हणालं, शेतातील औषधं उतली आहेत, तर कोणी म्हटलं, सुरवंट लागलंय. हळद लावण्यापासून तुळस लावण्यापर्यंत सगळे घरगुती प्रयोग झाले, पण या सगळ्याचा काहीच फायदा झाला नाही. शेवटी वनिताला डॉक्टरकडे नेलं, तेव्हा डॉक्टर म्हणाले, पाय खाजवून खाजवून नखांची रिॲक्शन झाली आहे, त्यांनीसुद्धा गोळ्या मलम दिला, पण डॉक्टरचाही फरक येईना म्हणून डॉक्टर बदलून पाहिला. दुसऱ्या डॉक्टरने सांगितलं पित्त उठलंय, म्हणून मग त्याच्याकडची औषधं सुरू केली, पण त्याच्याही औषधाने काडीचा फरक पडला नाही. वनिताच्या पायाची खाज हळूहळू घोट्यापासून वर सरकू लागली आणि पाय आता सडल्यासारखा दिसू लागला. तिच्या पायाची ही अवस्था पाहून आजीचं डोकंच बंद पडलं. काय करावं तेच तिला सुचेना. अशात एका रात्री त्यांची धाकटी मुलगी सुषमा झोपेतून खाडकन जागी झाली. ती खूप घाबरलेल्या अवस्थेत होती, भीतीने घामाघूम झाली होती. तिला एक भयानक स्वप्न पडलं होतं. तिने ते स्वप्न आईला सांगायला सुरुवात केली. या स्वप्नात एक खेडेगाव दिसत होतं. त्या गावाच्या मुख्य रस्त्यावरून एक अत्यंत किळसवाना माणूस ज्याच्या हाताला पायाला किडे पडल्यासारखे दिसत आहेत, तोंडातील लाळ गळत आहे, त्याचं तोंडही खूप विद्रूप झालंय, तोंडावरच्या जखमेतून पू गळून त्याला माशा चिलट चिकटली आहेत. अशा अवस्थेत तो माणूस रस्त्याच्या मधोमध पाय घासत चालत आहे आणि त्याला जो माणूस दिसेल त्या माणसाला हा मुद्दाम स्पर्श करत आहे. त्याने स्पर्श केल्यानंतर समोरचा माणूससुद्धा अगदी तसाच, सेम त्याच्यासारखाच व्हायचा. एकंदरीत त्याला साऱ्यांना त्याच्यासारखं करायचं आहे. रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या झाडामागून सुषमा लपून हे सारं पाहत होती आणि अचानक तिची मोठी बहीण वनिता त्या माणसाच्या तावडीत सापडली. पण त्याला झटकून पळताना वनिताच्या पायाला त्याचा स्पर्श झाला आणि मग तिचा पाय देखील तसाच घाणेरडा दिसू लागला. हे बघून सुषमा झाडामागून पळत निघाली. ती एका हळदीच्या रानात घुसली. सगळीकडे हळदच हळद. तिचे पाय गुडघ्यापर्यंत हळदीमध्ये रोवलेले तिला दिसू लागले आणि स्वप्न तुटलं. सुषमाला पडलेलं हे स्वप्न ऐकल्यानंतर हे स्वप्न म्हणजे संकेत आहे असं समजून वनिताच्या आईने मोठ्या मुलाला घेऊन तडक जेजुरी गाठली, कारण तिला स्वप्नात हळदीचं रान दिसलं होतं आणि हे हळदीचं रान म्हणजे कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाची सोन्याची म्हणजे हळदीने पिवळी झालेली जेजुरीच आहे असं तिने मानलं आणि जेजुरीला येऊन ती मल्हारी मार्तंडासमोर नतमस्तक झाली. त्या मल्हारीपुढे तिच्या लेकीच्या दुःखाचं गाऱ्हाणं मांडलं आणि जेजुरीवरून त्याच रात्री वाईला परत आली. वनिताच्या आईने हा सारा प्रकार तिच्या बहिणीच्या कानावर घातला, त्यामुळे त्या मुलीची मावशी तिच्या नात्यातील एका चंदू नावाच्या माणसाला सोबत घेऊन आली. चंदूच्या अंगावर खंडोबाचं वारं येत होतं. त्या वाऱ्याकडून सारा उलगडा करून घ्यायचा. ते वारं आता काय तो रस्ता दाखवेल या उद्देशाने मावशीने चंदूला साऱ्या प्रकारची कल्पना दिली. पण तरीही
त्याला घरी आल्यावर पुन्हा सगळं रीतसर सांगण्यात पाय दाखवण्यात आला. शेवटी सगळीजणं लक्ष्मी आईच्या मंदिरात जाऊन बसली. या कोड्याचं उत्तर सोडवण्यासाठी चंदूने देवाला बोलावणं धाडलं. चंदूसोबत मंदिराचा गुरव, ज्याला या गोष्टीतील कळत होतं, तो सुद्धा होता. चंदू देवाचं वारं अंगावर येईल म्हणून पूर्ण शांत एकाग्र झाला. इकडे वनिताची आई त्याच्या पुढे पोरीचं दुःख त्रास सांगत होती आणि इतक्यात देवाचं झाड असलेला चंदू वेड्यासारखा गुडघ्यावर नाचू लागला. वारं घुमू लागलं, पण घुमताना तो भलतीच भाषा बरळू लागला. तिथे असलेल्या कोणालाच काही समजेना, पण चंदूच्या अंगात आलेला देव नाही तर भलतच आहे हे सगळ्यांना समजून चुकलं. तरी वनिताची आई त्याच्या समोरून हटली नाही. चंदूच्या अंगात जे काही होतं ते नाचत नाचत त्याचा हिस्सा मागत होतं, वेगळ्याच भाषेत बरळत होतं. गुरुवाने मान देण्यासाठी हळदी कुंकवाचं ताट पुढे केलं, पण ते हळदी कुंकवाचा मान घेईना, लिंबाचा मान घेईना आणि काही केल्या नाचायचं सुद्धा थांबेना. शेवटी तिथं असणाऱ्या गुरुवाने त्याला, कोण आहेस तू, शांत व्हायचं काय घेणार, असं विचारलं. तर त्याने घुमतच वनिताकडे बोट दाखवलं. तशी सगळीजणं घाबरली, पण वनिताची आई ठाम झाली. पोरगी देणार नाही, तुला दुसरा काहीही मान हवा असेल तर सांग, तुला तुझा मान देईल, असं म्हणाली. तसा तो भडकला, अजून थैथयाट करत घुमू लागला. आणि तुझ्या मूळच्या देव्हाऱ्यात मी हाय, माझं कोण करे ना, मला उपाशी ठेवलं हाय, माझा मान केला नाही, असं म्हणत तो चेडा भडकला आणि पोरगी दे असं म्हणाला. वनिताची आई ठामपणे नाही म्हणाली. मग त्या चेड्यानं पोरीला माझं झाड कर असं सांगितलं आणि चंदूच्या झाडाने अंग टाकलं. शुद्धीवर आल्यावर चंदूने वनिताच्या आईला सांगितलं, तुझ्या सासूला घावला आहे हा चेडा, तिनं आणून बसवला देव्हाऱ्यात, त्यानं बांधलं तुमचं देव, आता म्हातारी गेली तोंडवर करून, पण तुमच्या वाट्याला आलेत हे भोग. हे सगळं ऐकल्यावर सगळेच चिंतेत पडले आणि आता काय करायचं असं विचारलं. तेव्हा तो भगत चंदू म्हणाला, या पोरीला म्हणजे वनिताला कानमंत्र द्या, हिला चेड्याचं वारं देऊ. पण हे ऐकताच वनिताची आई म्हणाली, असं कसं करू, लेक लोकाच्या घरी जाणार, सासर कसं मिळतं कसं नाही माहीत नाही, त्यापेक्षा एक काम करा, माझ्या कुळाला आला आहे ना, तर वंशालाच राहू द्या, माझ्या लेकाला मंत्र द्या, त्याला झाड बनवा, तो घेईल चेड्याचं वारं. चंदू भक्ताने सांगितलं, म्हातारी चेड्याला पुजायची, त्यामुळं त्यानं प्रकोप केला नाही, त्रास दिला नाही, फक्त त्याच्या असण्याची जाणीव करून दिली. तेव्हा तुम्ही त्याला तुमच्या कुलदैवतासोबत मंदिरात स्थापन करा, वाजत गाजत देवीला न्या, जत्रा करा, गोडाचं खाऊ घाला आणि त्याला त्याची गादी द्या. तो उतणार नाही, मातणार नाही, त्याची कुलदैवतांसोबत वर्षातून एकदा जत्रा करा. आईने चंदू भगताला सगळं कबूल केलं. तिचा धाकटा पोरगा शंकर लहानपणापासून इतर मुलांपेक्षा वेगळा होता. त्याला देवाचं खूप वेड होतं. पोरं नदीत खेळत बसायची, तर हा वाळूची पिंड करायचा, बाकीची भांडी कुंडी करायची, तर हा कौलं फोडून ती टेचून त्यांचं हळद कुंकू करून झाडाखाली दगडाचे देव करून त्यांची पूजा मांडायचा. पुढं पुढं वयात आल्यावर
त्याला असंच चालता बोलता चक्कर येऊ लागली. डॉक्टरांकडे नेलं पण फरक पडला नाही म्हणून देवदेव केला. तेव्हा देवानं सांगितलं, हे काळूबाईचं झाड आहे, काळूबाईचं वारं याच्यावर येऊ पाहतंय, याला देवीचं झाड करा. तेव्हा जत्रा करून लिंब नेसून त्याला मंत्र दिला आणि त्याच्या अंगावर देवी आई मांढरची काळूबाई स्वार झाली आणि वारं घेऊ लागली. आता पुन्हा दुसऱ्यांदा तेच सगळं करून त्याला चेड्याचं वारं दिलं. इकडे जसं चेड्याचं वारं त्यानं अंगात घेतलं आणि देवाऱ्यात चेड्याला गादी दिली, तसा वनिताच्या मागचा त्रास सुटला. तिचा पाय चेड्यानं सोडला, वनिताचा पाय पूर्ण बरा झाला. पुन्हा कधीही तिच्या पायाला खाज सुटली नाही. अशा प्रकारे त्यांच्या घरात चेडा स्थापन झाला. आजही कुलदैवतांबरोबर त्याची पूजा अर्चा केली जाते, वर्षाच्या वर्षाला त्याचा मानपान केला जातो. पण वनिताचा पाय बरा झाला असला तरी अजूनही तिच्या पायावर जुन्या जखमांचे व्रण तसेच आहेत आणि मनात चेड्याची भीती. मंडळींनो, आपल्या सबस्क्रायबर ताईंचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. तुमचेही असेच देवाचे, अघोरी शक्तीचे, नकारात्मक शक्तींचे अनुभव आपल्याशी शेअर करायचे असतील तर आपल्या भूतांच्या जगात @gmail.com या मेलवरती किंवा भूतांच्या जगात या फेसबुक पेजवरती आणि इन्स्टा पेजवरती तुम्ही मला मेसेज करू शकता. पुन्हा भेटू, नवा सत्य अनुभव, नवा थरार.